आज आपण महाराष्ट्रातले चार सर्वात विषारी सापांबद्दल माहिती घेणार आहोत. जर हे साप एखाद्या व्यक्तीला जर चावले तर त्याचा मृत्यू काही मिनिटाच्या आतच होत असतो. महाराष्ट्रात दरवर्षी 35 ते 40 हजार लोकांना सर्पदंश होतो आणि त्यापैकी 1000 ते 1500 2000 लोकांचा मृत्यू होत असतो. तर याच मृत्यूला जबाबदार असणारे चार प्रमुख साप जे महाराष्ट्रात सर्वात विषारी आहेत त्यांची डिटेल माहिती देणार आहोत. व्हिडिओच्या माध्यमातून हे साप कुठले आहेत, यांची ओळख कशी करायची, हे साप चावल्यानंतर किती तासामध्ये माणसाचा मृत्यू होतो, चावल्यानंतर वाचण्याची शक्यता किती असते, याची सुद्धा माहिती व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत. हा व्हिडिओ प्रत्येकाने बघण्याजोगा आहे आणि आमचं तुम्हाला निवेदन असं आहे की हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून सर्वांना याची माहिती होऊ शकेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहता, चॅनलला जर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करून शेजारील बेलचं बटन दाबा. महाराष्ट्रात सर्पदंशामुळे जे मृत्यू होतात त्याला कारणीभूत असणारे महाराष्ट्रातील चार सर्वात विषारी सापांबद्दल माहिती घेत आहोत. तर यातला पहिला साप जो तुमच्या परिचयाचा आहे तो आहे इंडियन कोबरा किंवा याला नागसुद्धा म्हणतात. नाग हा जन्मतः विषारी असतो. याची वैशिष्ट्य जर बघायला गेली तर या सापाची लांबी 5 ते 6 फूट, डोकं हे शरीरापासून वेगळ्या आकाराचं असल्याने लक्षात येत असतं. याचा रंग गव्हाळी पिवरसर गडद तपकिरी किंवा काळ्या कलर त्या ठिकाणी असतो. याच्या फण्यामागे मुडी लिपीतला 10 चा आकडा त्या ठिकाणी असतो जो फणा उभारल्यानंतर आपल्याला दिसत असतो. काही नागांमध्ये हे आकडे वेगवेगळे असतातही आणि काही नागांमध्ये नसतातही. नागाची एक विशेष बाब अशी आहे की तो चावण्याआधी तो त्याचा फणा वर काढून फुत्कारतो किंवा एक चेतावणी त्या ठिकाणी चावण्याआधी देत असतो. पण अगदी 10% केसेसमध्ये असं सुद्धा झालेलं आहे की तो फणा न उगारताही चावलेला आहे. नागाच्या एका चाव्यामध्ये 170 ते 250 मिलीग्रॅम इतकं विष असतं. नागाचं विष हे एका विशिष्ट प्रकारचं विष असतं ज्याला न्यूरोटॉक्सिक पॉइझन असं म्हणतात. न्यूरोटॉक्सिक म्हणजे जी आपली चेतासंस्था आहे तर तिच्यावर अटॅक करणारं हे एक प्रकारचं विष असतं, ज्यामुळे आपली नर्वस सिस्टीम मज्जासंस्था त्या ठिकाणी पूर्णतः निकामी होत असते. आपल्याला नाग जर चावला तर चावलेल्या ठिकाणी सूज येते. काही तासात व्यक्तीला पॅरालिसिस त्या ठिकाणी येतो आणि त्याची हालचाल बंद होत असते आणि अजून काही काळानंतर त्याचा मृत्यूही होत असतो. आता तुम्ही म्हणाल की नाक चावल्यानंतर किती तासात त्या ठिकाणी मृत्यू होतो आणि आमची वाचण्याची शक्यता किती आहे किंवा आत्तापर्यंत किती टक्के लोक नाक चावल्यानंतर मेलेले आहेत. तर नागाचा जो काय मृत्यू चावल्यानंतर मृत्यू होण्याचा जो टायमिंग आहे तो 2 तासाचा आहे. जर कुठल्याही प्रकारचे उपचार किंवा तुम्हाला प्रतिविष जर मिळालं नाही तर 2 ते 3 तासाच्या आतमध्ये तुमचा मृत्यू होऊ शकतो. आणि चावलेल्या नागाने चावा घेतलेल्या लोकांपैकी जी काय त्या ठिकाणी मृत्यूची शक्यता ती 50 ते 60% त्या ठिकाणी होऊन जात असते. आता यानंतरचा दुसरा साप इतका भयानक आहे की जो कुठलीही चेतावणी न देता त्या ठिकाणी चावतो, अगदी शांत ते चावा घेतो आणि तो चावल्यानंतरसुद्धा समजत नाही, कारण तो चावतोच इतकं बारीक का अगदी मच्छर चावल्यासारखं आपल्याला वाटतं. त्यामुळे हा सर्वात भयानक साप आहे. जगात अगदी भरपूर मृत्यू या सापामुळे होतात आणि तो आपल्या महाराष्ट्रात भरमसाठ प्रमाणे भेटतो. तर तो आहे मन्यार, ज्याला इंग्लिशमध्ये कॉमन क्रेट असं म्हणतात. मित्रांनो, हा सगळ्यात जीवघेणा साप आहे, कारण की हा साप प्रामुख्याने रात्री बाहेर पडतो. झोपलेल्या लोकांना सुद्धा तो चावत त्या ठिकाणी असतो. बरीच उदाहरणं आहेत. या सापाची जर वैशिष्ट्य किंवा ओळखण्याची जर त्या ठिकाणी लक्षणे बघायला गेलं तर याची लांबी 2 ते 3 फूट असते. गुळगुळीत चमकदार असतो. याचे जे काय खवले असतात तर ते डोक्यापर्यंत असतात. डोक्यावरचे खवले षटकुनी मोठे, काळसर निळे आणि गडद तपकिरी असा त्याचा कलर असतो. शरीरापासून मानेपर्यंत ते शेपटीपर्यंत पांढऱ्या समांतर रेषांच्या जोड्या असतात. हा साप चावल्यास वेदना खूप कमी होतात. अगदी डास चावावा त्याप्रमाणे वेदना होतात. त्यामुळे झोपेत असलेल्या व्यक्तीला हा साप जरी चावला तरी कळून येत नाही. आणि हा जो काय साप आहे तर तो इतर सापांप्रमाणे चावण्याआधी कुठलीही चेतावणी देत नाही. अगदी गपचूप येऊन त्या ठिकाणी चावत असतो. त्यामुळे हा साप सगळ्यात जीवघेणा ठरत असतो. मन्यार जर चावला तर तुमची मृत्यू होण्याची शक्यता 70 ते 80% होत असते, कारण की चावलेलंच तुम्हाला कळत नाही. हा चावल्यानंतर माणूस सगळ्यात आधी पॅरालाइज होतो, त्यानंतर त्याची श्वसनक्रिया मंद होत असते आणि त्यानंतर त्याचा मृत्यू होत असतो. मग मन्यार चावल्यानंतर किती तासाने माणसाचा मृत्यू होतो, तर मन्यार चावल्यानंतर अगदी काही लोकांचा 1-1 दिवसांनी सुद्धा मृत्यू झालेला आहे. 4 ते 8 तासामध्ये याचा मृत्यू त्या ठिकाणी होत असतो, पण चावलेलंच समजत नाही. त्यामुळे याच्यामध्ये मृत्यूची शक्यता मोठ्या प्रमाणावर होत असते.
आता यानंतरचा साप असा आहे की जो अगदी बदनाम आहे, जो बऱ्याच लोकांना ओळखतो, ओळखला सुद्धा जात असतो आणि ज्याच्याविषयीची भीती महाराष्ट्रात भरपूर आहे, तर तो आहे घोणस, ज्याला इंग्लिशमध्ये रसेल्स वायपर असं सुद्धा म्हणतात. याची प्रमुख ओळख म्हणजे याचं त्रिकोणी भाल्यासारखं तोंड आणि अंगावर असणारी काळ्या रंगाच्या मण्यांची रांग. या सापांची जर लक्षणे बघायला गेलं तर याची लांबी 4 ते 5 फूट, अगदी स्थूल गोलाकार शरीर, पातळ आखूड शेपूट, त्रिकोणी डोक्यात त्या ठिकाणी त्याचा तपकिरी रंग, शरीरावर पांढरे किनार असणाऱ्या गडद तपकिरी काळसर अंडाकृती ठिपके, याच्या 3 रांगा त्या ठिकाणी असतात. या ठिपक्यामध्ये गडद काळे ठिपके, याच्या ओठाचा आणि पोटाचा भाग पांढरा असतो. अशा प्रकारचा हा साप धोका जाणवताच घट्ट वेटोळे धरून बसतो आणि कुकरच्या शिट्टीसारखा आवाज काढतो. या सापाचं विष अगदी विशिष्ट प्रकारचं असतं, हिमोटॉक्सिन प्रकारात ते मोडतं. त्या एका चाव्यात तो 150 ते 250 मिलीग्रॅम विष माणसाच्या शरीरात सोडू शकतो. घोणत जर चावला आणि वेळेत जर आपल्याला मेडिकल हेल्प जर भेटली नाही तर भयानक मृत्यूला सामोरं जावं लागत असतं. हा साप चावल्यानंतर त्या जागेवर वेदना होतात, सूज येते आणि आपल्या शरीरातलं अंतर्गत रक्तस्राव होतं आणि जे काय हिमोटॉक्सिन प्रकारचं जे त्याचं विष आहे तर ते आपल्या शरीरामध्ये रक्त गोठवण्यास सुरुवात करतं आणि त्या माणसाचा मृत्यू जागेवर होत असतो. तर इतका भयानक हा साप आहे. तर घोणस चावल्यानंतर माणसाचा मृत्यू 45 मिनिटाच्या आत त्या ठिकाणी होत असतो आणि हा चावल्यानंतर 30 ते 40% वेळा मृत्यू झालेला निदर्शनास आलेला आहे. आता यानंतरचा चौथा सगळ्यात विषारी म्हणजे सगळ्याच सापांचा बाप असलेला साप, ज्याने जगातील 5 पैकी चावलेल्या 5 पैकी एका मृत्यूचा व्यक्तीचा मृत्यू होत असतो. जगात सगळ्यात जास्त लोक जर कुणी मारले असतील तर या फुरसेनी त्या ठिकाणी मारले असतील, ज्याला इंग्लिशमध्ये सॉस केल्ड व्हायपर म्हणतात. महाराष्ट्रात हा डोंगराळ आणि खडकाळ भागात जास्त करून आढळणारा साप आहे. या सापाचा जो काय बॉडीचा शेप आहे आणि त्यावरील पॅटर्न आहे तो अगदी घोणसारखाच दिसतो, पण आकाराने फुरसे हा साप छोटा असतो. त्याची वैशिष्ट्ये आणि जर माहिती आपण बघायला गेलं तर त्याची लांबी अगदी कमी, 1.5 ते 2.5 फूट असते. त्याचा रंग तपकिरी फिकट पिवळसर किंवा वाळूसारखा असतो. पाठीमागच्या दोन्ही बाजूवर एक फिकट पांढरी नागमोडी रेषा आणि त्याचं डोकं हे त्रिकोणी असतं आणि त्यावर एक बाणासारखी स्पष्ट खून असते. तो ज्यावेळेस चेतावणी देतो तर त्याच्या अंगावरील जे काय खवले असतात तर ते खवले तो एकामेकाला घासवतो आणि गरम तव्यावर जसा पाणी टाकल्यावर आवाज येतो तसा तो आवाज येतो. आणि असा जर त्यांनी चेतावणी दिली तर या मुद्रेत तो चावण्याची शक्यता अगदी 100% असते. मित्रांनो, हा जगातला सर्वात विषारी साप आहे. हा एका चाव्यात 20 ते 70 मिलीग्रॅम त्या ठिकाणी विष सोडतो, पण माणसाच्या मृत्यूसाठी फक्त 5 मिलीग्रॅम इतकंच विष पुरेशा असतं, पण तो सोडताना अगदी 10-20 पट त्या ठिकाणी सोडतो. याचं विष इतकं भयानक आहे की याच्यामध्ये न्यूरोटॉक्सिन, हेमोटॉक्सिन, सिरोटॉक्सिन म्हणजे जे 4-5 प्रकारच्या सापात सापडतं ते एका सापामध्ये असल्यामुळे हा जर एकदा चावला तर तुमच्या मृत्यूची गॅरंटी अगदी 100% त्या ठिकाणी होऊन जात असते. पण तरीसुद्धा या सापाचं प्रतिविष किंवा जो काय अँटीविष आहे तर ते अवेलेबल असतानासुद्धा अगदी दर चावलेल्या 5 माणसामागं एका माणसाचा मृत्यू होत असतो. त्यामुळेच मित्रांनो, जर फुरसे किंवा सॉस केल्ड व्हायपर हा महाराष्ट्रातला किंबहुना भारतातला किंबहुना पूर्ण जगातला सगळ्यात विषारी साप आहे, एकदा चावला का पाणीसुद्धा त्या ठिकाणी मागून देत नसतो. तर ही होती मित्रांनो सर्वात विषारी महाराष्ट्रात सापडलेल्या सापांची माहिती. तर कशी वाटली माहिती नक्कीच कमेंटच्या माध्यमातून कळवा. तुमचा सापाविषयी काय एक्सपिरियन्स आहे, तुमचा काय अनुभव आला आहे तो नक्कीच कमेंटच्या माध्यमातून कळवा. चॅनलला जर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करून शेजारील बेलचं बटन दाबा.